डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशासाठी केलेले कार्य, दलित बहुजन समाजासाठीचे त्यांचे योगदान अभूतपूर्व आहे. ज्या समर्पित वृत्तीने त्यांनी काम केले ते न भूतो न भविष्यती असे आहे. त्यामुळे सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यातून सर्वांनी प्रेरणा घेतली पाहिजे असे प्रतिपादन भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनामध्ये मिरवणुकीनंतर आयोजित कार्यक्रम केले. पनवेल महापालिका आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती यांच्या माध्यमातून लोकसहभागातून ढोल ताशाच्या गजरात लेझिम चित्ररथासहित भव्य मिरवणूक पनवेल शहरातून काढण्यात आली. सकाळी 7:30 वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक अनिल भगत, प्रकाश बिनेदार, नितीन पाटील, राजू सोनी, माजी नगरसेविका दर्शना भोईर, भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे, आयुक्त गणेश देशमुख, उपायुक्त विठ्ठल डाके, उपायुक्त सचिन पवार, उपायुक्त गणेश शेट्टे, उपायुक्त कैलास गावडे, सहाय्यक आयुक्त डॉक्टर वैभव विधाते, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्यासह अनेकांनी अभिवादन केले. यानंतर लेसिम ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित चित्ररथ बनविण्यात आले होते. याचबरोबर रमाबाई महिला मंडळ शिवाजी नगर यांनी सामूहिक गायन केले. या मिरवणुकीची सांगता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाजवळ करण्यात आली. या ठिकाणी उपायुक्त विठ्ठल डाके यांनी महापालिकेच्या वतीने मिरवणुकीत सहभागी झालेल्या विविध संघटना, महिला मंडळे, पोलीस विभाग, वाहतूक पोलीस वर्गणीदार सर्वांचे आभार मानले. तसेच मिरवणुकीतील स्पर्धेत सहभागी झालेल्या ढोल ताशा मंडळे, लेझिम पदके, चित्ररथ आणि वक्तृत्व व निबंध स्पर्धांचे क्रमांक जाहीर केले. यावेळी माजी नगरसेवक प्रकाश बेनेदार यावेळी कार्यक्रमांचे प्रास्ताविक केले. तसेच विविध स्पर्धेतील विजेत्यांना बुद्ध पौर्णिमेला होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये बक्षीस वितरण होणार असल्याचे घोषित करण्यात आले. मी सगळ्यात आधी आपण सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि या संपूर्ण विश्वभरामध्ये जगभरामध्ये आज एकाच वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते. किंबहुना आज असून तर जवळपास महिनाभर साधारणपणे बौद्ध जयंती बौद्ध पौर्णिमा वेगवेगळे संयुक्त जयंती महोत्सव हे ठिकठिकाणी आयोजित केले जातात. एका मलाच आज किमान 30 ते 35 ठिकाणी जायचं आहे. मला खात्री आपल्यापैकी अनेक लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी आज उद्या असं वेगवेगळ्या ठिकाणी या जयंती उत्सवाच्या निमित्तानं जायचं आहे. इथे महापालिकेनं वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, त्यातून लेझिम पथक, अन्य वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन केलं आहे. त्याबद्दल मी महापालिकेचं आणि विशेषत्वानं आयुक्त प्रशासक आणि गणेश देशमुख साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आपण सारी मंडळी जे आंबेडकर भवनामध्ये या ठिकाणी बसलेलो आहोत, या आंबेडकर भवनाचीही चांगली देखभाल महापालिकेच्या माध्यमातून केली जाते. त्याबद्दल लाटी साहेब तुमचं, सगळ्या महापालिका प्रशासनाचं मी मनापासून अभिनंदन करतो. आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून हे आंबेडकर भवन एक अभिमानाचं असं एक ठिकाण, पनवेलची महापालिका झाली आहे. खारघर, कळंबोली, अकोटा आणि वेगवेगळ्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेबांच्या नावानं वेगवेगळी भवनं, सामाजिक भवनं उभी राहतात. पण त्या सगळ्यांमध्ये पहिलं उभं राहिलेलं भवन आणि त्या माध्यमातून एकीकडे इथे संपन्न होणारे कार्यक्रम, वरती अभ्यासिका, तिथं होणारा उपयोग, या सगळ्यांच्यामुळे एक पनवेलकर म्हणून या वास्तूचा आपल्याला सगळ्यांना निश्चितपणानं अभिमान वाटतंय. बाबासाहेबांचं कार्य, बाबासाहेबांचं ह्या देशासाठीचं योगदान, बाबासाहेबांचं दलित बहुजन समाजासाठीचं योगदान हे अभूतपूर्व अशा पद्धतीचं. आणि मला असं वाटतं की ज्या तन्मयतेनं, ज्या समर्पित वृत्तीनं बाबासाहेबांनी काम केलं ते नुसतं अभूतपूर्व नाही तर ते न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचं काम आहे. आम्ही कोणी बाबासाहेबांच्या कार्याची कोणाशीही तुलना करू शकत नाही, पण त्यांच्या कार्याचा एखादा अंश होता
त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेत आम्हाला आमच्या जीवनाची दिशा जर ठरवता आली आणि आम्हाला समाजासाठी काही काम करता आलं तर मला असं वाटतं की इथे बसलं की प्रत्येकाला आयुष्यभराची प्रेरणा मिळू शकते आणि त्या दृष्टिकोनातून आपण अशा महापुरुषांच्या या जयंतीच्या दिवशी काम करायचं असतं आपले वेगवेगळ्या पद्धतीचे निश्चय आपण सिद्धीत जावे यासाठी कामाला सुरुवात करायची असते. आज या निमित्ताने मंचावरचे आणि समोरचे आपण सर्व मान्यवर आपण सगळ्यांनी मिळून आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला देश हा घडवण्यासाठी पुढे गेलो. अनेक सुविचार जे डॉक्टर बाबासाहेबांचे या ठिकाणी लिहिले आपण वाचत राहतो. व्हॉट्सअपवरती आपल्याला मेसेज येत होता. मला असं वाटतं की ते वाचून बाजूला करायचे नाही, ते वाचून आत्मसात करायचे आणि त्यातून प्रेरणा घेत आपल्याला समाजासाठी काम करायचं आणि हे करण्यासाठी आपण सगळेजण सज्ज होऊया इतकं आवाहन आजच्या जयंतीच्या दिवशी करतो. आज या ठिकाणी पनवेल महापालिकेच्या वतीनं बाबासाहेब आंबेडकर यांची 132वी जयंती उत्सव साजरा करत असताना आपल्याला सगळ्यांना मनस्वी आनंद. आपण बहुसंख्येनं या ठिकाणी रॅलीमध्ये सहभागी झालात त्याबद्दल पनवेल महापालिकेच्या वतीनं आपले मनपूर्वक या ठिकाणी आभार आणि अभिनंदन देतील. दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी महापालिकेच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करतो आणि त्याचा समारोप या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनामध्ये आपण संपन्न करतो. यासाठीचं नियोजन गेल्या अनेक वर्षांपासून आहे. हे नियोजन करत असताना पनवेल महापालिकेचा जो स्टाफ आहे तो देखील या ठिकाणी चांगल्या पद्धतीत उपस्थित झाला त्याबद्दल पनवेल महापालिकेने जे नियोजन केलेलं आहे अधिकारी वर्ग त्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. हे करत असताना आज ज्याने ज्याने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्या सर्व स्पर्धकांचे आभार या ठिकाणी व्यक्त करत असतात.